सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवठे गुलंद उपकेंद्रात लसीकरण मोहीम गौरवाड ग्रामपंचायतीचा उपक्रम. गौरवाड ग्रामपंचायती मार्फत राष्ट्रीय लसीकरण मोहिमे अंतर्गत लसीकरणाचा कार्यक्रम कवठे गुलंद उपकेंद्रात पार पडला. आरोग्य सहाय्यक जी व्ही रामतीर्थकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका श्रीमती एस एच अंबाडाळे, आरोग्य सेवक एस एम सरजामे, आशा सुपरवायझर डी एम कांबळे, आशा वर्कर श्रीमती शुभांगी कांबळे, प्रभावती मदाळे, सुरेखा कांबळे तसेच मदतनीस कांचन जगताप आदींच्या टीमने या लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला. परिसरातील बालकांना यावेळी लसीकरण करण्यात आले. महानकरी न्यूज साठी कवठे गुलंदहून मोहन जमादार. नमस्कार, मी आरोग्य सेविका उपकेंद्र कवठे गुलंद प्राथमिक आरोग्य केंद्र नसणवाडे. आमच्या इथं गौरवाड गावात लसीकरण हे महिन्याला दुसऱ्या गुरुवारी होते. त्यामध्ये लहान मुलांना बी सी जी पासून ते 1.5 वर्षापर्यंत आणि गरोदर बायकांना हे लसीकरण देतो. आम्ही लसीकरण करतो. मॅडम, या लसीकरणापासून मुलांच्या मध्ये कुठला रोग बरा होतो काय सांगू शकाल? आम्ही 1.5 महिन्यापासून ते 3.5 महिन्यापर्यंत पेंटा लस देतो. त्यामध्ये 5 लस असते. त्यात डांगा, खोकला, पिटॅनस, घटसर्प, जेई म्हणून आणि हेपेटायटिस कावीड म्हणून हे लस देतो. गरोदर मातांना टीटीचं इंजेक्शन देतो. त्यापासून गर्भवातापासून संरक्षण होते. गोवर लस मिजल जी असते ते गोवर आजारापासून संरक्षण मिळते. बी सी जी पासून क्षयरोग हे किमान दिवसभर किती लस लस किती मुलांना लस दिली जाते? आमची यादी आहे 20 ची आहे. 15 मुलं झालेली आहेत. म्हणजे एक फक्त 5 लोक राहिले. दादा 5 लोक राहिले.